आज नाशिक शहरातील सर्व शिवजल महोत्सव समितीच्या मंडळाची पालकमंत्री दादा भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली. तर या बैठकीदरम्यान पालकमंत्री दादा भुसे यांनी सर्व मंडळांना 19 तारखेला होणाऱ्या शिवजयंतीबाबतच्या अडचणी आणि समस्या जाणून घेतल्या. यावेळी शहरातील अनेक शिवजयंती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी कायदेशीर परवानगीसाठी एक खिडकी असावी, जागेवर मंडळांना डीजे वाजू द्यावे, तसेच महानगरपालिकेची कर आकारणी या विषयांबाबत आपल्या समस्या मांडल्या. तर काहींना या काळात वेळेची बंदी नसावी, मिरवणूक मार्ग होणाऱ्या समस्या आणि डीजेला परमिशन अशा मागण्या केल्या. आमची थोडीशी एक विनंती आहे, जे ड्रोन संदर्भातली परमिशन आहे त्याला खूप आम्हाला परमिशन साठी 2-3 पोलीस स्टेशन डीसीपी साहेब आणि एसीपी साहेब यांच्या परवानगी लागतील. तर माझी अशी विनंती आहे त्या ड्रोन साठी थोडीसे आठ जे आहे ते सिफिल करून एक खिडकी योजना करून ड्रोन साठी आम्हाला परवानगी लवकरात लवकर अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये साजरा होईल. अनेक प्रकारचे मार्ग बदलले गेले. हा विषय शहाजी महाराजांचा काही काळ मुक्काम होता, तिथे राहिले होते आणि आमचा जो मार्ग आहे ते एकही मशीद येत नाही आणि हा कोणाच्या धार्मिक भावना दुखवण्याचा विषय नाही, कोणाला काही आमच्या अजून प्रॉब्लेम नाही. 2 तासात 7 तासात संपूर्ण अशी छोटीशी छत्रपतींची पालखी काढायची आहे आणि त्याच्या वाजेचा पोलीस प्रशासन आम्हाला सतत फक्त न नकार देतोय, त्याचं कारण समजून आपण त्वरित या सभागृहात सभांना आदेश द्यावे. त्यामुळे अत्यंत शांतती मिळवणूक पार पडू. हा शिजनोत्सव आहे, कोणाला त्रास द्यायची नाही, कोणाच्या भावना दुखवायची नाही, फक्त एक आनंद साजरा करायचा आहे. तर त्याच्यासाठी शासनाच्या रिस्ट्रिक्शन का बरं आणि जर आपण परमिशन नाही दिली तर आपल्याला 2000 लोकांना पोलीस प्रशासन अटक करणार आहे का? असा मला साधा प्रश्न आहे. अत्यंत शांततेने आणि आनंदात आपला शब्द जन्मोत्सव उत्सव साजरा करायचा आहे. यावेळी पालकमंत्री दादा भुसे यांनी सर्वांचे म्हणणे ऐकून घेत शिवजन्म उत्सव उत्साहात आणि शांततेत साजरा करा असे सर्व मंडळांना आवाहन केले. या शिवजन्मोत्सवाच्या निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि याचाच एक भाग म्हणून नाशिकमध्ये सुद्धा अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये शिवजन्मोत्सव साजरा केला जाणार आहे आणि म्हणून प्रमुख मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक सर्व लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. याच्यामध्ये काही ज्या काही सूचना आलेल्या आहेत की मिरवणुकीचे जे मार्ग आहेत त्या मार्गांवरचे डागडुजी करणं, त्या भागामध्ये पिण्याचं पाणी असेल, त्या भागामध्ये विजेची व्यवस्था असेल, याचं संपूर्ण नियोजन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे. काही सूचना मंडळांकडनं पण आलेल्या आहेत, काही पालखी मार्गाची परवानगी आणि त्याच्यामध्ये डीजेच्या संदर्भातली काही सूचना या ठिकाणी आलेली आहे. पालखी मार्गाच्या संदर्भामध्ये स्थानिक पातळीवरनं वरिष्ठ पातळीवर परवानगीच्यासाठीचा तो प्रस्ताव गेलेला आहे आणि डीजेच्या संदर्भामध्ये जे काही नियम कायदे आहेत, काही डेसिबलच्या संदर्भातले जे काही माननीय न्यायालयाचे पण जे काही आदेश आहेत त्या नियमांच्या अधीन राहून आपण कार्यक्रम संपन्न करावा अशी विनंती मंडळांना करण्यात आलेली आहे. या बैठकीला खासदार हेमंत गोडसे, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, महानगरपालिका आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी डी गंगाथरन, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौघुले यांसह सर्व विभागातील प्रमुख आणि शिवजन्मोत्सव समिती मंडळ यांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी योगेश सोनवणे, नाशिक.